आपले दोन्ही पद्धतीचे चॉकलेट सिरप, चॉकलेट सॉस, चॉकलेट गनाश तयार आहेत. नमस्कार, मी तेजश्री, सखी सहेली मी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आपण घरच्या घरी दोन पद्धतीने खूप इझिली चॉकलेट सिरप किंवा चॉकलेट गनाश कसं बनवायचं ते बघणार आहोत, तेही क्रीम न वापरता. तर इथे मी अर्धा कप दूध घेतलेलं आहे, म्हणजेच हे 60 ml आहे. तर आता आपण याला गरम करायला ठेवलेलं आहे उकळी येईपर्यंत. दुधाला उकळी येईपर्यंत आपण मी ते मॉर्डेच 100 ग्रॅमचं चॉकलेटचं किट घेतलेलं आहे. मोठं पॅक मिळतं ते 85 rupees, त्यातलं चॉकलेट स्लॅब घेतलेलं आहे. तर ह्याला आपण थोडं बारीक कट करून घेऊया. कट केलं की विरघळायला मदत होते. तर इथे आपल्या दुधाला उकळी यायला लागलेली आहे. पूर्ण उकळी आली की आपण गॅस बंद करूया. तर हे आपलं बारीक करून पूर्ण झालेलं आहे. तर दुधाला उकळी आलेली आहे, मी गॅस बंद करून खाली घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये जे आपण डार्क चॉकलेटचं कंपाऊंड कट करून घेतलेलं होतं बारीक करून, ते घालूया याच्यामध्ये. आपण याला पूर्ण विरघळेपर्यंत मिक्स करून घेऊ. तर हे आपलं बऱ्यापैकी विरघळलेलं आहे चॉकलेट. हे अजून थोडं गरम आहे, थोडं थंड झालं की अजून थोडा घट्टपणा येईल, कुठे कुठे तरी आहे. तर हे थोडं थंड होण्यासाठी मी बाजूला ठेवते, आपल्या दुसऱ्या पद्धतीकडे वळूया. तर इथे मी डायरेक्ट तेच भांडं घेतले ज्याच्यामध्ये आपण बनवणार आहोत. तर इथे मी आता 30 ml कोको पावडर घेतलेले आहे, म्हणजेच पाव कप. तर इथे मी पाव कप साखर घेतलेले आहे, म्हणजे 30 ml. पण जर का तुम्हाला पिठी साखर वापरायची असेल तर तुम्ही याच्यात डबल मेजरमेंट घ्या. आमचा कॉर्नफ्लोअर घेतलेले व 120 ml दूध, म्हणजे जसं की मी 30 ml कोको पावडर घेतलेली, तर त्याच्या 4 times आपल्याला दूध घ्यायचंय. आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊया. गुठळे अजिबात ठेवायचे नाहीत आपल्याला, लक्षात ठेवा. हे आता आपलं मिक्स करून झालेलं आहे, आपण याला गॅसवर ठेवूया. आता तर इथे मी बारीक गॅसवरती ठेवलेलं आहे, आणि कारण आपण कॉर्नफ्लोअरचा वापर केला त्याच्यामुळे गुठळ्या होण्याची शक्यता खूप आहे. कंटिन्युअसली हलवतच राहायचंय. उकळी येईपर्यंत आपल्याला लो फ्लेमवरतीच ठेवायचं आहे. उकळी आली की थोडीशी फ्लेम आपण वाढवणार आहे. तर इथे उकळी यायला चालू झालेली आहे, मला 5 to 6 minutes लागली. तर आता याच्यामध्ये मी 1-2 थेंब व्हॅनिला एसेन्स टाकते, ऑप्शनल आहे. इथे मी हलकीशी आता गॅसची फ्लेम थोडी वाढवली आहे. इथे मी 1/2 चमचा बटर घालते व 1 pinch मीठ घातलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे कलर हळूहळू बदलायला लागलेला आहे चॉकलेट गनाशचा. साधारण 1 minute आणखीन आपण परतून घेणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता घट्टपणा किती आलेला आहे याला. हे थंड झाल्यानंतर आणखीन घट्ट होतं, त्यामुळे मी आता गॅसची फ्लेम बंद करते व थंड व्हायला ठेवते. चॉकलेट सिरप तयार झालेले आहेत. हा देखील घट्ट किती झालेला आहे, ठीक आहे. तर आपण याला आता सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊया. आपण डार्क कंपाऊंड पासून बनवलेला आहे, तो काढून घेऊया. आता आपण कोको पावडर पासून बनवलेल्या चॉकलेट गणाश काढूया. बघा किती घट्ट झालेले. आपल्याला हवी तशी आपण चॉकलेट गणाशी कन्सिस्टन्सी ठेवू शकतो, फक्त त्याला थोडं जास्त वेळ गरम करावं लागतं इतकंच. आणि याचा वापर बऱ्याच ठिकाणी केला जातो, जसं की चॉकलेट कपकेक्स. आणि लहान मुलांना तर काय असं खायला दिलं तरी ते खायला तयार असतात, त्यांचा तर अगदी आवडता विषय. तर आजचे आपले 2 प्रकारचे चॉकलेट गनाशची रेसिपी तयार झालेली आहे.
तुम्ही नक्की बनवा, ट्राय करा. तुम्ही मला कमेंट करून सांगा कशी झाली. तसेच माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.